नमस्कार, मी जुई। जुयाज का स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे नवरात्री फराळ स्पेशल, उपवासाची बटाट्याची भजी। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। तर आपण आपली रेसिपी आता सुरू करूया। आता इकडे मी दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत, यांना आपण नीटपैकी सोलून घ्यायचं आहे। याची बाहेरची जी साल आहे ती नीटपैकी काढून घ्यायची आहे त्याला, आणि आपण याला बारीकपैकी असं चिरून नाही घ्यायचं आहे, खिसून घ्यायचं आहे। आपल्याकडे जे खिसणी असेल त्याच्याने नीटपैकी खिसून घ्या याला। आणि आता तुम्ही इकडे बघू शकतात, मी बटाटे नीटपैकी खिसून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ते खूप जास्त प्रमाण होतं। सो आपण ह्याला नीटपैकी पाणी याच्यातलं काढून घेऊया। थोडं थोडं पोर्शनमध्ये आपल्या हातामध्ये घेऊन थोडं थोडं करून याला दाबून घ्यायचं नीटपैकी, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण एक्सेस पाणी निघून जाईल। आता तुम्ही पूर्ण जिन्नस एकत्र बघू शकतात मी काय काय घेतलेलं आहे या रेसिपीसाठी। सो सर्वात आधी मी इकडे बटाटी घेतलेली आहे दोन खिसून, त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे। नंतर दोन हिरव्या मिरच्या, दोन चमचे हिरवी मिरचीचे घेतलेत। नंतर राजगिऱ्याचा आटा घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे दोन चमचा, एक चमचाभर एवढं लिंबाचा रस घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। एवढंच सामान आपल्याला लागणार आहे। सो आता एका बाऊलमध्ये मी इकडे हे बटाटी जी आहेत ती आपली काढून घ्यायची आहेत। बटाटे नीटपैकी काढून घेतली आहेत। आता याच्यामध्ये मी मिरचीची भरड केलेली आहे ती घालून घ्यायची आहे। मी 1.5 चमचा मिरचीची भरड घालून घेतलेली आहे। तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकता। आता मी याच्यामध्ये राजगिराचा आटा टाकलेला आहे 3 चमचाभर। राजगिराचा आटा कुठलाही किराणावाल्याच्या दुकानामध्ये आरामात मिळून जातो। नंतर इकडे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतले, ते पण मी 3 चमचा एवढं घातलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे लिंबाचा रस पण घालून घेते। लिंबाच्या रसानी आणि साखरेनी छान असं फ्लेवर असं बॅलेन्स होऊन राहील याच्यामध्ये, तिखट गोड आंबट असं छान फ्लेवर राहील आणि चटपटीत पण लागेल तुम्हाला उपासामध्ये खाण्यासाठी। चमचाभर एवढी मी साखर घालून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ ऑप्शनल आहे, तुम्ही उपासाचं मीठ घालू शकतात किंवा साधं मीठ घातलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। आता याला आपण नीटपैकी मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून घेताना आपण आपल्याला काळजी घ्यायची, जे आपण बटाट्याचं जे पाणी घालून घेतलं होतं, पाणी काढून घेतलं होतं, ते एका साईडला आपण ठेवून द्यायचं आहे 2 मिनिटासाठी। आणि जर आपल्याला वाटलं की आपण मिक्सचर जे आपण मळतो आहे तेव्हा जर आपल्याला खूप जास्त ड्राय वाटत असेल आणि बाइंडिंग होत असेल तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये ते पाणी घालू शकतो बटाट्याचं। आणि याच्यामध्ये मला थोडंसं बाइंडिंगची अजून गरज वाटत होती म्हणून मी अजून 1 चमचाभर एवढं राजगिऱ्याचं पीठ घातलेलं होतं, म्हणजे टोटल 4 चमचा एवढं राजगिऱ्याचं पीठ याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे। आता आपलं पूर्ण मिक्सचर आपण नीटपैकी मिक्स करून झालेलो आहोत, आपलं मिक्सचर रेडी आहे आता फ्राय करण्यासाठी। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटी वाजवायला विसरू नका, टिंग टिंग। तर आता मी एका साईडला इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे, तेल एकदम उकळतं गरम नका करून घेऊ, मीडियम हीटवरती मी गरम करून घेतलेलं आहे याला। आणि असे छोटे छोटे आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्या मिक्सचरचे आणि याच्यामध्ये आपण छानपैकी तळून घ्यायचे आहेत। आणि तळताना शक्यतो आपण गॅस मीडियम टू स्लो हीटवरतीच ठेवायचा आहे, ते मस्तपैकी म्हणजे बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतमधून सॉफ्ट राहतील आपले भजी। सो याच प्रमाणाने आपण मीडियम अशी भजी घालून घेऊया। तुम्हाला मिसमॅच घालायचे तर मिसमॅच घाला, तुम्हाला नीटपैकी असा आकार देऊन त्याला करायचं असेल तर तसं करा। आता मी याच्यामध्ये सेकंड बॅच पण घालून घेतलेली आहे। सो असे पटापट आपले भजी मस्त फ्राय होऊन जातात, जास्त वेळ पण लागत नाही आणि तुम्ही हे उपासाला पण खाऊ शकतात नाहीतर तुम्ही इतर वेळेस पण खाऊ शकतात। सो जोपर्यंत आपले भजी फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इन्स्टंटली एक चटणी बनवून घेऊया। सो मी इकडे 3 चमचा एवढं दही घेतलेलं आहे। दहीमध्ये मी आता याच्यामध्ये पटकन शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे 1 चमचाभर एवढं। नंतर मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं। नंतर साखर घालून घेतलेली आहे 1/2 चमचा आणि याच्यामध्ये मी 1/2 चमचा एवढी मिरचीची भरड पण घालून घेतलेली आहे। आणि हे सगळे मिक्सचर जिन्नस आपल्याला नीटपैकी मिक्स करून घ्यायचं आहेत, पटापट मिक्स करून घ्या म्हणजे आपलं जे दही पण आहे ते अजून थोडं सॉफ्ट होऊन जातं आणि अजून क्रीमी लागतं टेस्टमध्ये। सो आपली इन्स्टंटली चटणी रेडी झालेली आहे दहीची। आणि इकडे एका साईडला तुम्ही बघू शकतात की आपले हे बटाट्याची भजी किती सुंदर दिसत आहेत आणि मस्त याला गोल्डन कलर असा आलेला आहे आणि खूप क्रिस्पी दिसत आहेत हे। सो आता याला मी 2-3 मिनटासाठी दोन्ही साईडनी फ्राय करून घेतलेला होतं। सो मी याला आता काढून घेते एका टिश्यू पेपरवरती म्हणजे याच्यातलं एक्सेस ऑइल निघून जाईल। सो आता तुम्ही बघू शकतात आपले मस्त भजी रेडी आहेत आणि दहीची चटणी पण आपली रेडी आहे। खूप सुरेख दिसतं, खूप चवीलाही छान लागतं,
चमचमीत रेसिपी आहे। या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्कीच करून बघा। आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये नाही करू शकत, जर तुम्ही उपासामध्ये नाही खात असणार उपासाचे पदार्थ, सो तुम्ही इतर वेळेस पण तुम्ही ही बनवून खाऊ शकता, नाही तर तुम्ही डब्यांना देऊ शकता तुमच्या मुलांना काहीतरी वेगळं बनवून। आणि आता मी एक तुम्हाला ओपन पण करून दाखवलेलं आहे, खूप सुरेख लागते ही रेसिपी। सो बस मग आपली रेसिपी आता तयार आहे खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या बाजूची घंटी वाजवा म्हणजे नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन अपडेट मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत, आणि सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। बाय बाय।